अवघ्या तीन दिवसांचं नियोजन, अचानक ठरलेला उपमुख्यमंत्री यांचा दौरा आणि मंगळवेढ्यामध्ये जमा झालेली हजारोंची भीड. आमदार समाधान आवतडे यांनी मतदारसंघामध्ये अल्पावधीतच केलेली कोट्यावधींची कामं, यामुळे पंढरपूर व मंगळवेढ्यात समाधान आवतडे यांची क्रेज चांगलीच वाढलेली दिसते. त्यामुळे मंगळवेढ्यातील त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजारोंची भीड अगदी सहजासहजी होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी 24 गावच्या उपसा सिंचन योजना, पंढरपूरची MIDC, तामदर्डीचा बंधारा, कर्जाळ, कात्राळ, फुलजंती, निंबोणी, नंदेश्वर, गोणेवाडी, लेंडवे, चिंचाळे ते NH 166 पर्यंतचा रस्ता भूमिपूजनाच्या निमित्ताने झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देखील अचानक नियोजन होऊन देखील मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं चित्र आहे. मंगळवेढ्याचा 24 गावचा पाणी प्रश्न हा मतदारसंघाचा बऱ्याच वर्षांचा प्रलंबित प्रश्न आहे. या प्रश्नाच्या जीवावर आतापर्यंत बरेच नेते निवडणुकीमध्ये निवडून आले, अनेकांनी आश्वासनही दिली, परंतु प्रत्यक्षात मात्र पाणी हा प्रश्न तसाच राहिला होता. परंतु आमदार समाधान आवतडे यांनी आपल्या 3 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हा प्रश्न निकाली लावलाय. त्यामुळे मंगळवेढा तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये त्यांनी एक विश्वास निर्माण केलाय. यासोबतच पंढरपूरची MIDC हा प्रश्नही तितकाच महत्वाचा होता. पंढरपूरमध्ये सिंचनाचं चांगलं जाळं असलं तरी शेतीच्या प्रक्रियेसंदर्भात साखर कारखाना सोडला तर दुसरा उद्योग नाही. त्यामुळे MIDC च्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता आणि पंढरपूरला साहजिकच येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येमुळे आयता ग्राहक आपल्याला उपलब्ध होईल. या दोन गोष्टींचा मध्य साधून पंढरपूरमध्ये MIDC होणं गरजेचं होतं. ही मागणी अनेक राजकीय पद्धतीने त्यांनी बोलून दाखवली होती, परंतु ती देखील मागणी पूर्ण केली ती पंढरपूर मंगळवेढ्याचे चालू आमदार समाधान आवतडे यांनीच. याचबरोबर तामदर्डी बंधारा देखील पूर्व भागामध्ये महत्वाचा होता. नदी उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीची परिस्थिती होती, त्यामुळे या नदी पात्रातील पाणी अडवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीला ते गेलं पाहिजे. यासाठी तामदर्डी येथे 35 कोटीच्या बंधाऱ्याला मंजुरी या सरकारच्या काळामध्ये मिळाली. त्यासाठी आमदार समाधान आवतडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यासोबतच कर्जाळ, कत्राळ, फुलजंती, निंबोणी, नंदेश्वर, गोणेवाडी, लेंडवे, चिंचाळे ते NH 166 पर्यंतचा रस्ता आमदार समाधान आवतडे यांच्या प्रयत्नातून झाला. मागच्या 3 वर्षांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यामध्ये पंढरपूर येथे 1000 बेडचे सुसज्ज असे हॉस्पिटल, 200 बेडचे कॉटेज हॉस्पिटल, मंगळवेढा येथे 100 बेडचे हॉस्पिटल व निंबोणी येथे ग्रामीण आरोग्य रुग्णालय असा चौफेर विकास झाल्याने समाधान आवतडे यांची क्रेज मतदारसंघात चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला चांगली गर्दी होतानाचं चित्र बघायला मिळतंय. त्यांच्या कार्यक्रमाला जमा झालेली ही गर्दी विरोधकांना धडकी भरवणारी असणार आहे हे मात्र नक्की.